नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी परत एका यूट्यूबच्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. आजचा व्हिडिओ जो आहे तो मी ITC या कंपनीवरती बनवला आहे. हा व्हिडिओ बनवण्यापाठीमागचा उद्देश असा होता की बऱ्याच लोकांची रिक्वेस्ट होती की ITC मध्ये आम्ही भरपूर शेअर जे आहेत ते खरेदी करून ठेवलेत, परंतु खूप दिवसापासून हा शेअर्स वाढत नाही किंवा त्याच्यामध्ये ग्रोथ होत नाही. मग का ग्रोथ होत नाही, हा फंडामेंटली स्ट्रॉंग कसा आहे, टेक्निकली हा स्टॉक कसा आहे, त्याचबरोबर येणाऱ्या कालखंडामध्ये हा FMCG स्टॉक नेमकं काय करू शकतो आणि हा स्टॉक मध्ये नेमकी वाढ कधी होईल, ह्या सर्व घटकांची चर्चा जी आहे ते मी या व्हिडिओमध्ये केला आहे. तर जरूर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला तर मग सुरुवात करूया. सुरुवात करण्या अगोदर माझी आपणा सर्वांना विनंती आहे, तुम्ही जर अजूनपर्यंत आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज काय करा, पहिल्यांदा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. चला तर मग सुरुवात करूया. विशेषतः ITC ही जर कंपनी बघितली तर ही एक FMCG कंपनी आहे. लक्षात असू द्या, FMCG म्हणजे फास्ट मुव्हिंग कन्झ्युमर गुड्स जे आहेत ह्या तयार करणारी ही कंपनी. उदाहरणार्थ ह्या कंपनीचे पेयर्स कोण आहेत हे पहिल्यांदा तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. जसं की हिंदुस्थान युनिलिव्हर असेल, ब्रिटानिया असेल, नेस्ले असेल किंवा टाटा कन्झ्युमर असेल, असे काही ह्या कंपनीचे स्पर्धक आहेत. ज्या वेळेला तुम्ही ह्या कंपनीच्या स्पर्धकांची किंवा कॉम्पिटिटरशी तुलना करता त्यावेळेला ITC च्या शेअरची प्राइस जी आहे ती तुम्हाला कुठेतरी खूप कमी असलेली त्या ठिकाणी दिसून येईल. मग ह्याची किंमत इतकी कमी का आहे, ह्याचं विश्लेषण जे आहे ते काय करायचं आपल्याला प्रामुख्यानं ह्या व्हिडिओमध्ये करायचं आहे. विशेषतः ITC कंपनीचा जर तुम्ही बिझनेस पोर्टफोलिओ बघितला तर तुम्हाला ह्याच्यामध्ये ही खूप डायव्हर्सफाईड कंपनी असलेली दिसून येईल आणि भारतामध्ये हायएस्ट वेगानं ग्रो होणारी कंपनी म्हणून काय केली जाते, ITC कडे बघितलं जातं. ITC चा मेन बिझनेस जो आहे किंवा त्याचं बिझनेस मॉडेल किंवा रेव्हेन्यू मॉडेल जर तुम्ही बघितलं, त्याचा स्टडी केला तर तुम्हाला एक गोष्ट तिथं लक्षात येईल. ती गोष्ट अशी आहे की ह्या कंपनीचं मेन बिझनेस मॉडेल जे आहे ते सिगारेटवरती आहे. म्हणजे ह्या कंपनीचं मेन उत्पादन काय, सिगारेट आहे. जसं की तुम्हाला गोल्ड फ्लॉक माहीत असेल, क्लासिक माहीत असेल किंवा बाकीची त्यांची सिगारेट जे आहे ती मार्केटमध्ये खूप मोठ्या प्रमाणात विकली जातात आणि तिथूनच त्यांचा मेन रेव्हेन्यू येतो. किंवा देशभरामध्ये भारतात फक्त 2 कंपन्या आहेत सिगारेटच्या, पण हा सिगारेटचा प्रॉब्लेम काय तुम्हाला माहित असेल किंवा त्याला नेमका काय प्रॉब्लेम आहे आणि या कंपनीचा स्टॉक का ग्रोथ करत नाही हे मी तुम्हाला पुढे सांगेलच जसं जाईल तसं पुढे. तर पहिल्यांदा याचं बिझनेस मॉडेल समजून घ्या. एक सिगारेट आहे, फूड्स आहेत, बिस्किट आहेत, चॉकलेट्स आहेत, पर्सनल केअर आहे, कंपनीचा हॉटेलिंगचा खूप मोठा बिझनेस आहे, पेपर बोर्ड असेल, पेपर पॅकेजिंग इंडस्ट्री जी आहे ह्याच्यामध्ये ही कंपनी काम करते, ऍग्रिकल्चर बिझनेसमध्ये कंपनी काम करते, त्याचबरोबर इन्फॉर्मेशन आणि टेक्नॉलॉजी. म्हणजे थोडक्यात जर विचारात घ्यायचं झालं तर ITC ही एक वेल डायव्हर्सफाईड कंपनी आहे आणि इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टीने खूप चांगले. किंवा बऱ्याच ठिकाणी तुम्ही युट्यूबला किंवा बाकीच्या ठिकाणी जर स्टडी केला असेल तर सर्रास ठिकाणी काय केलं जातं, ITC चा स्टॉक घ्या, ITC चा स्टॉक घ्या लॉंग टर्मसाठी असं सजेस्ट केलं. मग हा नेमका ITचा स्टॉक, ITC चा जो स्टॉक आहे तो इतका अंडर परफॉर्मन्स का आहे पाठीमागच्या दिवसापासून, तर हे जे काय करायचे आपल्याला चर्चा करायची आहे. त्याचबरोबर कंपनीचं टेक्निकल अनालिसिस असेल, कंपनीचं फंडामेंटल अनालिसिस ते सुद्धा काय करायचं आहे बघायचं आहे, आणि ह्या कंपनीमध्ये आपल्याला इन्व्हेस्टमेंटची कोणती स्ट्रॅटेजी वापरता येईल ज्यातून आपल्याला एक चांगलं वेल्थ क्रिएट करता येईल किंवा चांगला पैसा तयार करता येईल, हे पण मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये जे आहे ते पुढे काय करणार आहे सांगणार आहे. मी पहिल्यांदा सुरुवात जी आहे ती सिगारेट पासून करतो. तुम्हाला एक माहीत असेल सिगारेट हे असं उत्पादन आहे जे भारतामध्ये पॉप्युलर नाही आहे. पॉप्युलर नाही म्हणण्यापेक्षा त्याचं सेवन केलं जात नाही किंवा त्याचं सेवन करण्यापासून लोकांना परावृत्त करण्यासाठी भरपूर कार्यक्रम सुरू आहेत. जसं की तंबाखू आणि तंबाखूजन्य उत्पादनाचा वापर कमी करावा यासाठी सरकारचे प्रयत्न आहेत. मग तंबाखू आणि तंबाखूजन्य उत्पादनांचा वापर आणि त्याचा उपभोग कमी करायचा असेल तर काय करावं लागेल आपल्याला, पहिलं म्हणजे त्याच्या किमती वाढवाव्या लागतील. आणि हाच सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे ITC कंपनीचा, कारण का ITC कंपनीचा मेन जो बिझनेस आहे तो सिगारेटचा आहे. मग हा सिगारेटचा त्यांचा मेन बिझनेस असल्यामुळे प्रॉब्लेम काय होतोय की त्याच्या किमती ज्या आहेत ह्या आंतरराष्ट्रीय पातळीवर जर तुलना केली तुम्ही तर त्या प्रचंड आहेत. जसं की मी तुम्हाला इथं एक स्क्रीनशॉटमध्ये दाखवतोय किंवा स्क्रीनमध्ये दाखवतोय, जगातील अमेरिका असेल, जर्मनी असेल, रशिया, कॅनडा, चायना, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, UK, मलेशिया ह्या सर्व देशांशी तुलना करता भारतातल्या किमती जर बघितल्या तर त्या कित्येक पट जास्त आहेत सिगारेटच्या. आणि मेन कंपनीचा बिझनेस मॉडेल मधला जो प्रोडक्ट आहे तो सिगारेट आहे. म्हणजे कंपनीला खूप जास्त कॉस्ट जो आहे तो देतो आणि ह्याचा परिणाम असा होतो की भारतामध्ये खूप सिगारेट जे आहे ते इनलिगल मार्गाने प्रवेश करतात. म्हणजे त्या ठिकाणी कंपनीचं असं म्हणणं आहे की कंपनीला दरवर्षी जवळपास 20,000 कोटीचा रेव्हेन्यू लॉस होतोय. किती, 20,000 कोटीचा लॉस होतोय का, तर ह्यांच्या किमती मार्केटमध्ये प्रचंड जास्त आहेत आणि ॲज पिलर टू बाहेरच्या इनलिगल मार्गाने जे सिगारेट भारतात येतं
त्याचा परिणाम काय होतो ह्या किमती ह्या कंपनीवरती होताना तुम्हाला त्या ठिकाणी दिसून येतोय. एका दृष्टीनं सिगारेटच्या किमती जास्त असणं किंवा त्याचं सेवनापासून लोकांना परावृत्त करणं ही चांगली गोष्ट आहे, पण हीच सगळ्यात मोठं चॅलेंज आहे ते कंपनीसाठी सरते. त्यामुळे कंपनी जे आहे ते सिगारेट मधलं आपलं प्रोपोर्शन कसं कमी करता येईल आणि त्याची जागा बाकीच्या FMCG प्रोडक्टना कशी घेता येईल ह्यासाठी कंपनी काय करते काम करत आहे लक्षात असतं. विशेषतः ह्या कंपनीचं जर अजून एक वैशिष्ट्य बघितलं तुम्ही, विशेषतः FMCG बिझनेस मधला ग्रोथ जर बघितला, तर हा भारतातला 3 नंबरचा सर्वात मोठा प्लेअर आहे. म्हणजे फास्ट ग्रोईंग फूड बिझनेसचा जर विचार केला आणि तुम्ही जर ह्याचा चार्ट बघितला स्क्रीनवर, तर कंटिन्यू तुम्हाला ह्याच्यामध्ये ग्रोथ होताना दिसून येईल. म्हणजे इयर ऑन इयर टू कार्पोरेट रेव्हेन्यू टॅक्स रेव्हेन्यू कलेक्शन जर बघितलं कंपनीचं, तर ते 5% जास्त न ग्रोथ होते रेव्हेन्यू लक्षात असते. म्हणजे हे एका दृष्टीने चांगलं आहे. म्हणजे रेव्हेन्यू मध्ये कुठलाही खंड नाही, रेव्हेन्यू वाढवते पण कंपनीचा स्टॉक वाढत नाही. ह्याचं कारण काय तर कंपनीचं ते बिझनेस मॉडेल असल्याला तुम्हाला त्या ठिकाणी दिसून, किंवा बाकीचे फायनान्शियल जर बघितले तुम्ही, जसं की कंपनीचा ग्रॉस सेल व्हॅल्यू जर बघितला, तर ते सुद्धा इयर ऑन इयर कंटिन्यू ग्रोथ होत आहे. त्याचबरोबर कंपनीचा कॅश फ्लो फ्रॉम ऑपरेटिंग ऍक्टिव्हिटीज जर बघितलं, तर तो सुद्धा काय होतोय कंटिन्यू तुम्हाला ग्रो होत असलेला त्या ठिकाणी दिसून येईल. किंवा बाकीचं जर EBITDA बघितलं किंवा प्रॉफिट आफ्टर टॅक्स जर कंपनीचं बघितलं, तर ते सुद्धा कंटिन्यू वाढताना दिसून येईल. म्हणजे विशेषतः फंडामेंटली किंवा स्टॅटिस्टिकली ज्या वेळेला तुम्ही ITC कंपनीचा स्टडी कराल, ती कंपनी बाकीच्या कंपन्यांशी तुलना करता कुठेही मागं पडत नाही, प्रत्येक पॅरामीटरवर खरी उतरते आणि एक चांगल्या पद्धतीची ग्रोथ जी आहे ते इंडस्ट्रीमध्ये ही कंपनी काय करते सातत्यानं देते लक्षात असतं. पण इतकं करून सुद्धा इतकं देऊन सुद्धा ह्या कंपनीच्या स्टॉकच्या प्राईस जे आहेत ते काय बिलकुल त्या ठिकाणी वाढत नाहीत लक्षात असतं. मग का वाढत नाही, तर ह्याच्या पाठीमागे जे मी तुम्हाला सांगितलं की सिगारेटचा बिझनेस जे आहे ते कारण असल्याला तुम्हाला दिसून येईल. दुसरं, ह्या कंपनीचं ज्या वेळेला तुम्ही फंडामेंटल स्टडी करता, कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न बघता, त्यावेळेला तुमच्या काय लक्षात येईल, तर इन्स्टिट्यूशनल शेअर होल्डिंग पॅटर्न जो आहे तो 57% आहे आणि नॉन इन्स्टिट्यूशनल शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितला तर तो 42% आहे. मग ह्यामध्ये जर बायफर्गेशन चेक केलं तुम्ही, फायनान्शियल इन्स्टिट्यूशन असतील, इन्शुरन्स कंपन्याज असतील, म्युच्युअल फंड कंपन्या असतील, बँक आणि अदर इन्स्टिट्यूशन असतील, यांच्याकडे ह्या कंपनीचे जे एकूण शेअर्स आहेत त्यातले 42.41% शेअर्स ह्या इन्स्टिट्यूशनकडे आहेत. त्याचबरोबर फॉरेन कंपनीकडे पण जवळपास 29% शेअर्स आहेत. NIR जे आहेत नॉन रेसिडेन्शियल इंडियन असतील, ओव्हरसीज इंडियन्स असतील, कॉर्पोरेट इंडियन्स असतील किंवा फॉरेन नॅशनलचे जे लोक असतील त्यांच्याकडे पण 6.0% जवळपास शेअर्स आहेत. कॉर्पोरेट बॉडीज असतील, पब्लिक म्हणजे रिटेल इन्व्हेस्टरकडे जवळपास 11% शेअर जे आहे ते असतील तुम्हाला त्या ठिकाणी दिसून येतील. म्हणजे विशेषतः ह्या कंपनीचा शेअर होल्डिंग पॅटर्न जर पाठीमागचा काही दिवसाचा तुम्ही स्टडी केला, तर अजून एक गोष्ट ह्या शेअर होल्डिंग पॅटर्नमध्ये झाले, फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर जे आहेत त्यांनी ह्या कंपनीतला स्टेक काढून घेतला. मग हे स्टेक काढून घ्यायला किंवा कमी करायला का कमी करायला तर त्यांना माहित आहे की येणाऱ्या कालखंडात कधीही भारत सरकार जे आहे ते सिगारेटवरील टॅक्स कमी करणार नाही किंवा त्याच्या वापराला प्रोत्साहन देणार नाही. त्यामुळे ह्या कंपन्या काय करतात, त्यातला पैसा जे आहे ते हळूहळू काढून घेत आहेत आणि ह्या लोकांकडे प्रचंड पैसा आहे लक्षात, किंवा खूप मोठी इन्व्हेस्टमेंट आहे या बाहेरच्या देशातील लोकांना. मग ती लोकांचा जोपर्यंत स्टॉक सेलिंग संपणार नाही तोपर्यंत हा स्टॉक जो आहे तो वाढणं अवघड वाटतं कुठं तर. पण एका दृष्टीने जर बघितलं तर हा स्टॉक जर तुम्ही विशेषतः डिव्हिडंडच्या संदर्भात जर बघितला तर खूप चांगला डिव्हिडंड जो आहे तो ह्या कंपनीनं दिलेला आहे. विशेषतः 2010-11 ते 2019-20 पर्यंत जर विचार केला तर कंपनीनं ऍव्हरेजली जवळपास 5.6% डिव्हिडंड दिला आहे. म्हणजे तुम्ही जर बँकेमध्ये FD केली किंवा इन्व्हेस्टमेंट केली तर तुम्हाला तिथं मिळणारे रिटर्न जर चेक केले, कॅल्क्युलेट करून बघितले तर ते किती आहेत, 7 किंवा 8% सुद्धा कुठं मिळणं अवघड आहे. ॲज त्याच कंपेअरली जर बघितलं तुम्ही तर ह्या ITC कंपनीत जर पाठीमागच्या 10 वर्षात इन्व्हेस्टमेंट केली असते तर तुम्हाला ॲटलिस्ट 6% जर डिव्हिडंड जो आहे तो कंपनीनं काय केलाय त्या ठिकाणी दिलाय. मग ह्या कंपनीच्या स्टॉकची प्राईस जर बघितली तुम्ही तर त्याच्यासाठी काही बाबी ज्या आहेत त्या ठिकाणी तुम्हाला बघणं गरजेचं आहे. नेमकं ह्या कंपनीनं जे वेल्थ क्रिएशन केलं ते कशा पद्धतीने केलं पाठीमागच्या काही दिवसामध्ये हे काय करतो मी पहिल्यांदा तुम्हाला दाखवतो. म्हणजे तुम्हाला बऱ्याच गोष्टी ज्या आहेत ह्या काय होतील त्या ठिकाणी लक्षात येतील. म्हणजे पाठीमागच्या 5 वर्षामध्ये, पाठीमागच्या 10 वर्षामध्ये ह्या कंपनीचे जर आपण शेअर्स होल्ड केले असते तर आपल्याला नेमके किती रिटर्न मिळाले असते, आणि येणाऱ्या कालखंडात जर आपण 10 वर्षासाठी पुढल्या ह्या कंपनीचे शेअर्स जर होल्ड केले तर काय होऊ शकतं, याची चर्चा जी आहे ती आपल्याला काय करायची या ठिकाणी करायची. मी पहिल्यांदा त्या गोष्टी दाखवतो. विशेषतः आजची जर डेट विचारात घेतली तर आज 25 सप्टेंबर 2020 रोजी ITC स्टॉकची प्राईस जी आहे ते 169 रुपये आहे. सध्या मार्केट लाईव्ह सुरू आहे लक्षात असल्या. आणि पाठीमाग आज एका दिवसात हा स्टॉक कितीनं वाढलाय, जवळपास 2.25% तुम्हाला वाढलेला दिसून येईल. तेच जर तुम्ही पाठीमागच्या 6 महिन्याचा जर स्टडी केला तर 6 महिन्यामध्ये सुद्धा हा स्टॉक जो आहे तो जवळपास 15% वाढला. YTD म्हणजे 1 जानेवारीपासून जर प्राईस बघितली, 1 जानेवारी 2020 ते आज 25 सप्टेंबर 2019 पर्यंत ह्या स्टॉकचं जे ग्रोथ डाऊन झाले ते 28% डाऊन आहे शेअरचं लक्षात होत्या.
हा शेअर जो डाऊन झालाय तो किती टक्के झालाय, जवळपास 28% जो आहे तो हा शेअर जो आहे तो तुम्हाला तिथं डाऊन झालेला दिसून येईल. त्याचबरोबर जर बघितलं तुम्ही या ठिकाणी ह्या स्टॉकच्या संदर्भामध्ये आयटीसीच्या, तर अजून काही गोष्टी जे आपल्याला बघणं गरजेचं आहे. विशेषतः 5 वर्षामध्ये काय आहे ह्या स्टॉकची परिस्थिती, तर 5 वर्षामध्ये सुटकाने हा स्टॉकनं जे आहे अंडर परफॉर्मन्स दिलेला आहे. म्हणजे 5 वर्षापूर्वी ज्या ज्या लोकांनी इन्व्हेस्टमेंट केली आहे त्यांना आज तारखेपर्यंत कुठलेही रिटर्न मिळाले नाही. म्हणजे पाठीमागच्या 5 वर्षात हा स्टॉक जो आहे तो जवळपास 22% डाऊन साईडला असल्याला तुम्हाला दिसून येईल. त्यात जर तुम्ही मॅक्झिमम ट्रेड कन्सिडर करणार असाल पाठीमागच्या 10 वर्षाचा, विशेषतः 2008 पासून जर आज 2020 पर्यंत जर विचार केला तर किती टक्के रिटर्न दिले कंपनीचा, तर पाठी 2008 म्हणजे 11 जुलै 2008 ते आज 25 सप्टेंबर 2020 दरम्यान कंपनीनं जवळपास 191% रिटर्न जे आहे ते इन्व्हेस्टरला दिलं. मग ह्या कंपनीचा प्रॉब्लेम कुठून झाला, तर हा कंपनीचा प्रॉब्लेम जो होतोय तो 2014 पासून सुरुवात होतो. म्हणजे 2014 पासून आतापर्यंत जर तुम्ही स्टडी केला कंपनीचा, विशेषतः 13-14 पासून, तर ह्या पिरियडमध्ये कंपनीनं कुठलेही रिटर्न दिलेले तुम्हाला दिसून येईल. म्हणजे 2014 ते आज 2020 पाठीमागच्या 6 वर्षामध्ये हा स्टॉक जो आहे तो एका रेंजमध्ये ट्रेड करतोय. ती रेंज कुठली आहे आणि त्याचं चार्टवरती सुद्धा काय करावं लागेल, आपल्याला सपोर्ट बघावा लागेल, किंवा लोएस्ट पिरियडचा जर विचारात घेतला विशेषतः 2000 पासूनचा जर स्टडी केला 1999 पासून, तर आजपर्यंत ह्या कंपनीने जे वेल्थ क्रिएशन केले ते जवळपास 900% आसपास असलेलं दिसून, तो भाग सोडून द्या आपण. आपल्याला महत्वाचं काय, तर बाबा हा टेक्निकली स्ट्रॉंग स्टॉक काय सांगतोय सध्याला. तर या ठिकाणी जर मंथली कॅन्डलवर जर स्टॉक तुम्ही बघितला तर स्टॉक सध्याला हा ट्रेड जो करतोय तो नेमकं कुठं ट्रेड करतोय, कुठल्या एरियामध्ये ट्रेड करतोय हे खूप महत्वाचं आहे. सध्या जो हा स्टॉक जो ट्रेड करतोय हा सध्या 169 रुपयाला आहे, आणि ह्या स्टॉकचा सप्लाय डिमांड झोन जर बघितला तर हा स्टॉकचा तुम्हाला डिमांड झोन जो आहे तो साधारणतः 170 रुपये ते 158 रुपये ह्या किमतीमध्ये असलेला दिसतोय. किती रुपये किमतीमध्ये, हे 10-20 रुपयाची प्राइस आहे, म्हणजे साधारणतः 10-15% रेंज आहे. ह्या रेंजमध्ये स्ट्रॉंग असा सप्लाय डिमांड झोन आहे, सॉरी लक्षात असतं, म्हणजे ह्या रेंजमध्ये स्टॉक अलग इथून बाईंग येते. आणि सध्याचं जर स्टॉकची प्राइस बघितली तर ते 169 मध्ये आहे, म्हणजे सध्या तो एका स्ट्रॉंग असा डिमांड झोन मध्ये स्टॉक आहे. म्हणजे पाठीमागच्या जर 2009 पासून आज 2020 पर्यंतचा जर विचार केला तर 10 वर्षामध्ये ह्या स्टॉकची ही रेंज राहिले. मग ह्या रेंजवरून पाठीमागचं 3 वेळा हा स्टॉक वरती गेला लक्षात असतो का, म्हणजे इथं 2009 असेल, परत 2010 असेल, किंवा 2010 असेल, त्याच्या अगोदर 2009 असेल, किंवा आता 2020चा जर विचार केला तर परत स्टॉक जो आहे तो इथे ट्रेड करतोय लक्षात असते. म्हणजे हा स्टॉक जर अपसाईडला गेला तर 360 पर्यंत येणाऱ्या कालखंडात ज्या वेळेला हाय तयार करेल तो काय करू शकतो, त्या ठिकाणी करू शकतो. म्हणजे तुम्हाला जर ह्या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची असेल किंवा तुमची ऑलरेडी इन्व्हेस्टमेंट असेल तर तुम्ही काय करायला पाहिजे, आणि खूप महत्वाचं आहे, तर माझा तुम्हाला सल्ला असेल की तुम्ही काय करा, ह्या स्टॉकमध्ये अक्युम्युलेशन करा. अक्युम्युलेशन करा म्हणजे प्रत्येक महिन्याला 2 स्टॉक किंवा प्रत्येक महिन्याला 3 स्टॉक किंवा प्रत्येक 15 दिवसाला 1 किंवा 2 स्टॉक घ्यायचे. ह्या पद्धतीनं जर तुम्ही ह्या कंपनीमध्ये स्टॉक SIP केली तर तुमचं 4-5 वर्ष किंवा 7-8 वर्षाचं जर तुम्ही त्याला होल्ड करून ठेवलं किंवा पुढलं 1 ते 2 वर्ष होल्ड करून ठेवलं तर तुम्हाला मिळणारे रिटर्न जे आहेत ते डेफिनेटली पॉझिटिव्ह असू शकतात लक्षात. कारण कसं आहे की हा स्टॉक कधीही जास्त वाढत नाही आणि कमी होत नाही. दुसरं, कंपनीचं मेन सध्या फोकस जो आहे तो डायव्हर्सिफिकेशनवर सुरू आहे. डायव्हर्सिफिकेशन म्हणजे सिगारेटचा बिझनेस कशा पद्धतीने कमी करता येईल आणि FMCG त्याच्या जागेवर कशी जाता येईल, त्यासाठी ही कंपनी काय करते, सातत्यानं त्या ठिकाणी काम करत असेल तुम्हाला दिसून येईल. आणि ज्यावेळेला FMCG सेक्टर मोठ्या प्रमाणात वाढेल ह्या ITC कंपनीचं, त्यावेळेला डेफिनेटली ह्या कंपनीला तो फायदा होताना दिसून येईल. त्यामुळे तुम्हाला 1 टाइम इन्व्हेस्टमेंट न करता ह्या कंपनीमध्ये काय करायचं आहे, थोडे थोडे स्टॉक जे आहेत ते काय करा, तुम्ही अक्युम्युलेशन करा. महिन्याला 4 स्टॉक 5 स्टॉक 10 स्टॉक तुमचं जे काय बजेट आहे, 1000 रुपयाची इन्व्हेस्टमेंट जर महिन्याला स्टॉक SIP 1000ची जर केली तर पुढल्या 5 ते 7 वर्षामध्ये तुम्हाला खूप चांगले रिटर्न जे आहे ते काय होतील, ऍव्हरेज म्हणून रिटर्न मिळतील लक्षात, आणि ते बेस्ट असतील लक्षात. तर ह्या पद्धतीनं हा ITC कंपनीवरचा व्हिडिओ जो आहे तो काय केला मी बनवलेला आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.